हां तर नवीन टॉपिक बरं ना, कोणता ऑप्शन बघणार आपण या टूल्स विषयी माहिती घेतोय. सध्या आपण कोणती प्रॅक्टिस करतोय तर टूल बॉक्सची. एकदा टूल बॉक्स क्लिअर झाला आपला की नंतर आपण पुढचे मेनू प्रॅक्टिस करायला स्टार्ट करू शकतो. बरं, म्हणून सर्वप्रथम टूल बॉक्सची व्यवस्थित माहिती येणं जरुरी आहे. आता कोणता ऑप्शन घेतला बघा, इथून चालू केला आपण. सर्वप्रथम काय दिलं आहे, फ्री हँड. फ्री हँडचा अर्थ काय की पेन्सिल. जसे आपण पेंटमध्ये बघा पेन्सिल ड्रॉ करतो, तोच ऑप्शन इथे दिला आहे. पेन्सिलने ड्रॉइंग करू शकतो, क्लिक करून ठेवायचं माऊसचं मधलं बटन, जसं ऑब्जेक्ट पाहिजे तसं आपण ड्रॉ करू शकतो. हॅलो, नको असेल तर एवढ्यांना सगळ्यांना सिलेक्ट करायचं आहे, आणखीन डिलीट बटन. पुढे काय दिलं आहे, त्याच्यावरतीच क्लिक करून ठेवायचं थोडा वेळ. काय दिलं आहे, बेझियर टूल. आता बेझियर टूल म्हणजे काय, तर एक स्ट्रेट लाईन येत जाणार बघा. इथे क्लिक केलं, जशी पाहिजे तशी क्लिक करत जायचं, स्ट्रेट लाईन येणार. फक्त माऊसने क्लिक करायचं आहे, क्लिक करून ठेवायचं नाही. क्लिक करून ठेवलं तर काय होणार, थोडी लाईन आपण आकार देऊ शकतो. पण पुढे लाईन दिसते का, कोणती लाईन येणार ती, पॉईंट क्लिक केल्यानंतरच लाईन येते. बरं ना, कोणतं ऑप्शन घेतो आपण, बेझियर टूल. नको असेल तर काय करणार, सिलेक्ट करायचं आहे, आणखीन डिलीट बटन दाबलं, गेली लाईन. पुन्हा त्याच ऑप्शनवरती जायचं आहे. आता आर्टिस्टिक मीडिया आपण सर्वात शेवटी पाहणार. सर्वात प्रथम काय पाहिजे आहे, पेन टूल. जसं बेझियर टूल घेतलं तोच सेम ऑप्शन कशामध्ये आहे, पेन टूलमध्ये आहे. पेन टूलवरती क्लिक केलं, सेम तशीच प्रॉपर्टी येणार बघा. इथून क्लिक करायची आहे, जसं सेम पाहिजे तसं ड्रॉ करू शकतो आपण. फक्त पेन टूलमध्ये आपल्याला पॉईंट कळतो आहे कुठे क्लिक करणार आहे तो. दाखवतो नाही, मधली लाईन दिसते बघा. बेझियर टूलमध्ये अशी दिसत होती का लाईन, नाही आहे. आता क्लिक करून घेतलं तर आपण थोडा शेप चेंज करू शकतो. बरं ना, जसं पाहिजे तसं शेप आपण ड्रॉ करू शकतो. नंतर इथून जॉईंट केलं, हॅलो, नको असेल तर काय करणार, आपण डिलीट करणार. बरं, जसं शेप पाहिजे तसं आपण पॉईंट घेऊन ड्रॉ करू शकतो. अलग अलग बरोबर, डिटेल इन्फॉर्मेशन आपण नंतर पाहणार ज्यावेळी एखादा शेप तयार करू त्यावेळी. नको असेल तर पिक टूलवरती क्लिक करायचं, आणखी डिलीट बटन. पुढचा कोणता ऑप्शन आहे, पॉली लाईन. आता पॉली लाईनचा अर्थ काय येणार, दोन्ही पण येणार, एक तर स्ट्रेट लाईन पण येणार, आणखीन फ्री हँड पण येणार. बघा, पॉली लाईनवरती क्लिक केलं, लेफ्ट बटन दाबून ठेवलं तर काय येणार, कवर लाईन येते. बरोबर ना, आपण जसं पाहिजे ना पेन्सिल टूल आली, पण लेफ्ट बटन सोडून दिलं माऊसचं तर स्ट्रेट लाईन येणार. बरं आहे, पुन्हा माऊस लेफ्ट बटन प्रेस करून ठेवलं तर पेन्सिल तयार होणार त्याची. पुन्हा माऊसचे क्लिक सोडून दिली की स्ट्रेट लाईन येणार. हॅलो, नको आहे तर डिलीट बटन दाबायचं. समजलं, म्हणजे दोन्ही टूल आपल्याला एकसाथ दिलेत. पॉली लाईनमध्ये काय दिलं आहे, आपण स्ट्रेट लाईन पण काढू शकतो ज्यावेळी पाहिजे त्यावेळी, अदरवाईज फ्री हँड जशी पेन्सिल पण काढू शकतो. हॅलो, आता सर्वात महत्त्वाचं ऑप्शन कोणतं बघणार आपण, आर्टिस्टिक मीडिया. तर आर्टिस्टिक मीडियामध्ये अलग अलग टाईपचे पाच टूल भेटतील तुम्हाला, अलग अलग पाच ऑप्शन भेटणार. बरं ना, वरती प्रॉपर्टी बारमध्ये येणार पाच ऑप्शन. सर्वप्रथम क्लिक केलं इथे आर्टिस्टिक मीडियावरती, बघा दाखवतोय अलग अलग. सर्वात पहिला कोणता घेणार आपण, प्रीसेट आहे ना. तर प्रेसेटमध्ये इथून दिलं आहे अलग स्टाईलचे स्ट्रोक दिले ना, क्लिक केलं अलग अलग स्ट्रोक लिस्ट दिसतो आपल्याला. जो पाहिजे तो आपण ड्रॉ करू शकतो. याचा उपयोग करून आपण अलग अलग इमेज वगैरे तयार करू शकतो. बरं आहे, समजते, तो साईज कमी जास्त करू शकतो आपण, जेवढी पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो. आलं एवढा, समजतं एवढं. इथून आपण ऑब्जेक्ट ड्रॉ केलं ना, अलग अलग साईज वगैरे कमी जास्त करू शकतो. नको असलं काय करायचं, एवढ्याला सिलेक्ट करून डिलीट बटन दाबायचं. हॅलो, आता पुढचं ऑप्शन कोणता घेणार आहात, पुन्हा आर्टिस्टिक मीडियावरतीच जायचं, शॉर्टकट कीचं आय बटन. आता पुढचं ऑप्शन बघा काय दिलं आहे, ब्रश टूल. कोणतं ऑप्शन दिलं आहे, ब्रश. ब्रशवरती क्लिक केलं मग इथे प्रॉपर्टी अलग आणणार त्याची. आलं ब्रश, अलग अलग लिस्ट क्लिक करतो, जी लिस्ट पाहिजे असेल ड्रॉ करू शकतो आपण.
बरोबर ना, कलर कोणता पाहिजे आपण इथून कलर चेंज करू शकतो. हॅलो, अजून दुसऱ्या स्टाईलमध्ये पाहिजे असेल त्या स्टाईलमध्ये ब्रश घ्या. हॅलो, समजतंय? नको असलं काय करणार, सिलेक्ट करायचं इथून, कंट्रोल ए करून डिलीट बटन दाबलं, है ना. पुन्हा आय केलं तर काय होणार, ब्रश टूल येणार, है ना. आर्टिस्टिक मिररची शॉर्टकट की आय ना. आता थर्ड वाला ऑप्शन कोणता दिला बघा जरा, काय दिलंय, स्प्रेयर. काय नाव दिलंय? स्प्रेयर म्हणजे काय, तर अलग अलग आपण इमेजेस दाखवतो आपले छोटे छोटे, क्लिक केलं इथून स्प्रेयरवरती, बघा पुन्हा आली इथे प्रॉपर्टी, है ना, स्प्रेयर लिस्ट दाखवले. मग यातली जे ऑब्जेक्ट पाहिजे तो आपण ड्रॉ करू शकतो. ग्रास पाहिजे, गवत पाहिजे असं इथून क्लिक केलं, गवत आलं इथून. हॅलो, दुसरा ऑब्जेक्ट घ्यायचं असेल, समजते ना, दुसरा कोणता पाहिजे असेल, समजा आपल्याला मासे दाखवायचे तर मासेवरती क्लिक करायचं, दिसतं इथून, इथून ड्रॅग करा. हॅलो, आता सध्या एकत्र ग्रुपमध्ये आहे ते मासे, बरोबर ना, सध्या एकत्र ग्रुपमध्ये आहे ते. आपण नंतर पाहू की त्यांना अलग अलग कसं तयार करायचं आहे, सेपरेट कसं करायचं आहे यांना, ते नंतर पाहायचं आहे, समजते एवढं. सर्वप्रथम काही ग्रुपमध्ये आहेत ना, सध्या हे ग्रुपमध्येच असू देत, नको असेल तर काही काही एवढं सगळ्यांना सिलेक्ट करून डिलीट बटन दाबायचं आहे. पुन्हा आर्टिस्टिक मिडियासाठी आय प्रेस करायचं आहे. पुढचं ऑप्शन कोणता दिला आहे, कॅलिग्राफिक. कॅलिग्राफिकवरती क्लिक करायचं आहे, नंतर जे स्टाईल पाहिजे नावाने ते नाव लिहू शकतो आपण. हॅलो, इथून चेंज करायचं आहे अँगल काय पाहिजे असेल ते, दाखवतो इथे प्रिव्ह्यू बघा. साईज पाहिजे असतील साईज वाढवू शकतो, है ना, अँगल रोटेशन, बरोबर आहे. जो कलर पाहिजे तो आपण कलर फिल करू शकतो, समजतंय ना. तसंच पुढचं ऑप्शन काय दिलं आहे, प्रेशर, त्या टाईपमध्ये असणार थोडाफार. बघा आला इथून, याची पण आपण प्रॉपर्टी चेंज करू शकतो, समजतील एवढे. पाच टूल अलग अलग कोणते पाहिले होते बघा, कुठून गेलो होतो आपण इथून, है ना, इथे क्लिक केलं होतं. फ्री हँड म्हणजे काय येणार, पेन्सिल. बेजियर टूलचा उपयोग करून काय करू शकतो आपण, स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो, बरोबर ना, जिथे पाहिजे तिथे क्लिक करत जातोय. बेजियर टूल सारखाच कोणता टूल असणार दुसरा, पेन टूल. नंतर कोणते बघितलं होतं, आर्टिस्टिक मीडिया, पॉलीलाईन. आर्टिस्टिक मीडियामध्ये अलग अलग पाच टूल येणार, समजतंय. प्रथम याची प्रॅक्टिस करा, जर का एखादा ऑब्जेक्ट समजत नसेल तर तो व्हिडिओ दोन तीन वेळा रिपीट करा, कळेल, समजते एवढा करा एवढी प्रॅक्टिस. आता पुढच्या लेक्चर आपण काय पाहणार, नंतर सेफ टूल विषयी माहिती घेणार, कळेल ना. सेफ टूल सर्वात इम्पॉर्टंट आहे, एकदा सेफ टूल आपल्याला यायला लागला की आपले 90% कोरडॉ झालेच जमाय, बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ 90% जे काम असणार ते कशावरती असणार, तर सेफ टूलवरती अवलंबून असणार, समजतंय. करा एवढी प्रॅक्टिस प्रथम.